शासनाच्या नव्या आदेशामुळं सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आता बूस्टर डोस मिळाला असून तीन वर्षात तब्बल पन्नास लाखांचं उत्पन्न प्राप्त होणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार हा खरं तर जेमतेम निधीवर चालत असून सोलापूरकरांना चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्यावर आरोग्य विभागाचा भर राहतो मात्र काही अडचणींमुळे आरोग्य सेवा देताना काही मर्यादा देखील येतात विशेषत आर्थिक बाजू ही फारशी भक्कम नसल्यानं अनेक समस्या उद्भवतात मात्र आता ही समस्या नाहीशी होणार असून शासनाच्या नव्या आदेशामुळं आता दर तीन वर्षांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला तब्बल पन्नास लाख रुपये मिळणार आहेत महापालिकेच्या वतीनं लवकरच शासनादेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत शहरात चारशे हॉस्पिटल्स येतात या हॉस्पिटल्समधील प्रत्येकी पाच बेडसाठी पालिका आरोग्य विभागाला दर वर्षाला शंभर रुपये याप्रमाणे उत्पन्न मिळत होतं आता शासनानं याच्या दराची निश्चिती केली असून नव्या आदेशानुसार ड वर्ग महापालिकाअंतर्गत तीन वर्षांसाठी पाच बेडला साडेतीन हजार रुपये आकारले जाणार आहेत यापूर्वी दहा बेडच्या पुढे दोनशे रुपये आकारणी करण्यात येत होती नव्या आदेशामुळं आता पाच बेडच्या पुढे पाचच्या पटीत आकारणी होणार असून यानुसार आता पालिका आरोग्य विभागाला शहरातील हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन वर्षाला तब्बल पन्नास लाख रुपये प्राप्त होणार आहेत त्यामुळं पालिका आरोग्य विभागाला हा बूस्टर डोसच मिळणार असून आरोग्यसेवा यामुळं निश्चितच सुधारण्यास मदत होणार आहे